नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्निल पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी खूप दिवसांनी एक नवीन मालिका यूट्यूबवरती सुरू करत आहे. मधल्या काही काळामध्ये खूप गॅप पडला होता काही एपिसोडचा. तर या चॅनलवरती तुम्हाला माहितीच आहे की अनेक व्हिडिओज मी पेंटिंगची घेऊन येतो आहे. म्हणजे मी जे काही कमर्शियल काम करत असतो आहे पेंटिंगचं किंवा इतर काही माझ्यासाठी चित्र करत असतो आहे, तर तेच व्हिडिओ मी तुम्हाला शूट करून एपिसोड घेऊन येतो आहे. तर त्यातून तुम्ही एन्जॉय करताय, ते बघताय, तुम्हाला आवडतात, काही प्रतिक्रिया मला येतात लोकांच्या. तर हे जे चॅनल आहे हे पेंटिंग ओरिएंटेड खूप गोष्टी मी शेअर करतो आहे. किंवा मी फिल्ममध्ये काही काम करत असेल तर त्याबद्दलच्या पण काही गोष्टी ह्या आधी तशा सांगितलेल्या नाहीत, पण इथून पुढे त्या चालू करणार आहे. तर आत्ता मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे मी नवीन जी मालिका सुरू करतो आहे ती कोणत्या संदर्भात आहे किंवा काय मी त्या एपिसोडमधनं सांगणार आहे. तर जनरली खूप लोक मला चॅनलवरती सबस्क्राईब केलेले आहेत, ते लोक सगळे मला ओळखतात. म्हणजे मी चित्रकार प्रोफेशनली काम करतो हे माहिती आहे, काहींना माहीत नसेल यासाठी पण सांगेन. तर बेसिकली मी गेली 15 वर्ष प्रोफेशनल चित्रकार म्हणून काम करतो आहे. माझं जहांगीर आर्ट गॅलरीपासून नेहरू सेंटर कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये अशा अनेक गॅलरीजमध्ये माझे एक्झिबिशन झालेले आहे. आणि त्याचबरोबर फिल्म लाईनमध्ये म्हणजे मराठी सिनेमा क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये मी अनेक वर्ष आर्ट डिरेक्टर, सहाय्यक कला दिग्दर्शक किंवा मी स्टोरी बोर्डिंग आर्टिस्ट म्हणून काम करत आलो आहे. त्याचबरोबर अलीकडे मी काही शॉर्ट फिल्म्स डिरेक्ट केल्यात, रायटिंग केल्यात, हे सगळं माझं काम कंटिन्यू चालू आहेच. पण आत्ता मी यूट्यूबवरती तुम्हाला हे का सांगतो आहे आज, तर त्याचं कारण आहे की मी जी मालिका आत्ता सुरू करतो आहे त्यातलं एक मी टेंटेटिव तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये माहिती देतो आहे. म्हणजे मी लहानपणापासून, म्हणजे मला चित्रकलेची आवड किंवा कलेची आवड कशी निर्माण झाली किंवा ती सुरू कशी झाली हा खूप लोकांचा प्रश्न असतो की सर तुम्ही कॉलेज केलेलं नाही किंवा दादा तू हे शिकलेलं नाहीस पण तुला हे चित्र कशी येतात. तर ते एक दिवसात मला आलेलं नाहीत, त्यामागे अनेक वर्षांचे कष्ट आहेत किंवा माझी ती आवड आणि ते जोपासण्यासाठी मी जो वेळ दिला आहे त्या गोष्टीतून ती माझी नजर तयार झाली, प्रॅक्टिसनं काम डेव्हलप होत गेलं. आणि आत्ता जे तुम्ही माझी कामं बघताय, पेंटिंग बघताय, ते तुम्हाला तेवढं दर्जेदार किंवा छान आनंद देणारे चित्र बनवतो आहे. तर ही गोष्ट होण्यामागचे जे प्रोसेस आहे किंवा त्यातले काही किस्से, माझी सुरुवात कशी झाली असेल, तर मी माझं आत्ता वय 30+ आहे. तर जवळपास मी 30 वर्षाच्या कालावधीत, म्हणजे पहिले एक 4-5 वर्ष आपण सोडू, पहिलीपर्यंतची सोडली, तर तिथून पुढं मी चित्रकलेचा दृष्टिकोन माझा कसा तयार झाला किंवा मी पहिलं चित्र कुठलं काढलं असेल, इथून ते मी आत्ता जे जहांगीर आर्ट गॅलरीचं एक्झिबिशन केलं किंवा सिनेमात जे काम करतो ह्यापर्यंतचे काही अनुभव मी किस्से शेअर करणार आहे. म्हणजे मी खूप शिखरावरती पोचलो आहे आणि आत्ता मी तुम्हाला तत्त्वज्ञान शिकवणार आहे किंवा सांगणार आहे असं नाही, मी ते किस्से आहेत आणि माझा दृष्टिकोन कसा तयार होत गेला ह्यात मला अनेक माणसं कशी भेटली, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी कशा शिकवल्या आणि सांगितल्या किंवा मी ऑब्झर्व केल्या आणि ह्यातून मी डेव्हलप कसा होत गेलो. म्हणजे खूप मुलांचा आत्ता प्रश्न असतो की सर आम्ही खेडेगावातून आहे, आम्हाला कोण सांगणार नाही कलेमध्ये. तर मित्रांनो, मलाही कोण सांगणार नव्हतंच, पण मी कसं ते शोधत गेलो किंवा मी माझे तर्क लावत कसे गेलो आणि ते योगायोगाने योग्य ठरलेत. आणि मला असंच वाटतं की तुम्ही योग्य वाटेने चालला की प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहिला की तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातात, चांगली लोकं भेटत जातात. तर मला ती लोकं कशी भेटलीत आणि माझे चित्रकलेची डेव्हलपमेंट कशी झाली आणि ह्यानंतर मी सिनेमा क्षेत्रात कसा आलो, पहिला सिनेमा कोणता केला, शॉर्ट फिल्म कोणती केली, तर हे सगळे किस्से किंवा हे जे माझ्या अनुभवाचं छोटंसं गाठोडं आहे, तर त्यातून मी तुम्हाला ते अनुभव सांगत जाईन आणि तुमच्याशी शेअर करेन. ह्यातून तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्सद्वारे विचारत चला, तर मी पुढच्या भागातनं त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट अशी की हे आत्ता मी जे सांगतो आहे ह्यातून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कोण येणार असाल कलाक्षेत्रामध्ये, तर तुम्हाला ह्यातून छोटेसे काही सल्ले माझे मोलाचे ठरतील असं मला वाटतं, जे माझ्या अनुभवातून आलेले आहेत. काही तुम्ही त्यानुसार ठरवू शकता की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय कराल. तर ह्यासाठी मी ही सिरीज चालू करतो आहे आणि लवकरच मी त्याचा पहिला भाग घेऊन येईन. एक शाळेचीच पहिली, दुसरी जी माझी एक आठवण आहे ती मी तुमच्याशी शेअर करेन. तिथून पुढे हा आपली मालिका मोस्टली आठवड्यात 1 किंवा 2 भाग असे चालू होईल, महिन्यातून 4 भागाच्या आसपास ती कंटिन्यू मी करेन. तर आत्ता हे झालं मी बेसिकली या सिरीजबद्दल सांगितलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ह्या चॅनलवरती आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला हे किस्से आवडतील, हे अनुभव आवडतील आणि तुमचेही काही अनुभव असतील तर माझ्याशी शेअर करत चला. की तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील चित्रकलेतले, काही माहिती हवी असेल
तर ती तुम्ही आत्तापर्यंत विचारतायच, तसंच इथून पुढे विचारा त्याबद्दलचे मी चित्रकलेतले डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक पण करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. थोडंसं लेट होतो आहे त्याबद्दल मी तुमची माफीही मागेन. काही वेळा माझ्यावरनं कंटिन्यू व्हिडिओ होत नाही, त्याची कारणं की माझे कमर्शियल कामं म्हणजे सिनेमा असेल किंवा पेंटिंग असेल ह्यामध्ये खूप जरासं व्यस्त असल्यामुळं ते कंटिन्यू व्हिडिओ करता येत नाहीत मला, शूट किंवा एडिट पण ह्या गोष्टी, आणि त्यामुळं खूप लेंदी प्रोसेस होते. सध्या माझे काही मित्रमंडळी किंवा माझ्याबरोबर काम करणारे आत्ता जे माझ्याकडं सोशल मीडिया बघणारी माझी मित्र टीम आहे, तर ती माझं सगळं हँडल करेलच आता इथून पुढं, तर त्यामुळे ते डेली रुटीन बसवण्याचा मी प्रयत्न करेन. तर नक्कीच तुम्ही पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि भेटू लवकरच पहिल्या भागामध्ये. धन्यवाद.